नमस्कार मित्रांनो मी आहे आर के आणि तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज दसरा आहे दसऱ्यानिमित्त आज सुट्टी होती मार्केटला सो उद्याचं मार्केट कशा पद्धतीने असू शकतं करूयात प्रिडिक्ट त्याआधी बघूयात कालचं मार्केट खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन केलं जे काही डाऊन साईड लेवल सांगितली होती एकोणीस तीनशे पर्यंत सो डॉट टू डॉट त्या लेवलपर्यंत फॉल झाला मित्रांनो एक बॅक येईल असा एक्सपेक्ट होता बट न काही बाउन्सबॅक तास टोटल साईडवेज सस्टेन करता करता मार्केटने चांगला फॉल दिलेला आहे निफ्टीमध्ये बँक निफ्टीची सुद्धा ती सिच्युएशन सोमवार जो होता नवीन असा हा फॉल बघायला मिळालाच ब्रेक केली आपली सपोर्टिंग लेवल आणि तिथून कंटिन्युअसली आपल्याला बाउन्स बघायला बॅक बॅकसाइडला जे काही बघायला मिळालं तर पॅनिक सेलिंग होती न्यूज बेसवरती पण थोडंफार चाललेलंच होतं मित्रांनो मार्केट अशा पद्धतीने ओके तर जास्त वेळ न घालवता करूयात स्टडी उद्या काय मार्केट असेल फाईन निफ्टीची एक्सपायरी सुद्धा होती मित्रांनो वीस पट प्रीमियम वाढवले होते फाईन निफ्टी ची एवढा शार्प रॅली बघायला मिळाली होती पुट साईड ची डॉट टू डॉट एकोणीस हजार चारशेच्या लेव्हलला ले येऊन क्लोजिंग झाली सो बघूयात काय असतील उद्याच्या लेवल कशा पद्धतीने आवश्यक उद्याचं मार्केट त्याआधी सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हो तुम्हाला ओके बघे डाऊजॉनचं फ्युचर इथे एकशे चोवीस पॉईंट प्लस मध्ये नॅसडॅक देखील प्लस मध्ये सो छोटा मोठा बाउन्स बॅक बघायला मिळू शकतो निफ्टी बँक निफ्टी पण सस्टेन करताना दिसतायत जे काही प्रेशर होतं ते कालचंच प्रेशर आपल्याला इथे अ अजून पण बघायला मिळते गिफ्ट निफ्टी एक पॉईंटनी मायनसमध्ये मध्ये म्हणजे काही एवढी मेजर फॉल मध्ये सिच्युएशन नाहीये ओके इथे बघूयात ओपन इंटरेस्ट निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राइस येऊन थांबलेली एकोणीस हजार दोनशे पन्नास वरती पी सी आर एस तयार झालेला वन पॉईंट फोर फोर बघू शकतो पुट राईटर अजूनही ऍक्टिव्हेट आहेत मार्केट खालीच येण्याचे चान्सेस एकोणीस दिन दोनशे सपोर्ट आहे त्याच्या खाली मार्केट आला तर एकोणीस हजारपर्यंत फॉल बघायला मिळू शकतो प्रेशर आहे मार्केटमध्ये सिच्युएशन आहे तशी सो फॉल सुद्धा येऊ शकतो त्रेचाळीस हजार शंभर वरती पी सी आर तयार झाला वन पॉईंट एट फाईव्ह मार्केट फॉल झाला तर सपोर्ट करेल त्रेचाळीस हजारावरती इथे सस्टेन करायचा प्रयत्न करू शकतं तिथून परत एकदा फॉल झाला तर बेचाळीस पाचशे पर्यंत करायला पाहिजे त्रेचाळीस हजार सपोर्ट शंभर वरतीच करतो मॅक्स फॉल झाला तरी बेचाळीस हजार पाचशे पर्यंत हा फॉल असेल बाउन्स बॅक पण त्याच लेवलचा असू शकतो जास्त नाहीये रजिस्टर लेवल बघा एकोणीस हजार चारशे फाईन निफ्टीमध्ये पीसीआर शेतर झाला टू पॉईंट थ्री सेव्हन आणि इथे बघू शकतो स्ट्राईक प्राइस स्ट्रॉंग आहे पुट रायटर स्ट्रॉंग स्ट्रॉंग सपोर्ट सुद्धा तीनशे पन्नासचा तयार झालेला पीसीआर वर डायरेक्ट टेन असा तयार झाला सो स्ट्रॉंगली सपोर्ट आहे तीनशे पन्नासचा किंवा एकोणीस तीनशेचा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे मित्रांनो ओके हे फाइन निफ्टी मध्ये ओपन इंटरेस्ट होता विकली व्यू बघूयात वीकली व्यू वरती काय बघितलं होतं आणि सांगितलं होतं की आपण कशा पद्धतीने मार्केटचं प्रेशर असणार मार्केटचं प्रेशर असणार मार्केट पडणार हे देखील सांगितलं होतं मॅक्स टू मॅक्स एकोणीस हजार चारशे अडतीस हा एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल होता एकाच कॅन्डलनी ती सपोर्ट ब्रेक केलेली आहे तीन वाजताच्या अडीच वाजताच्या आणि कंटिन्युअसली फॉल बघायला मिळालेला एकोणीस हजार दोनशे पन्नास वरती स्ट्रॉंग सपोर्ट आहे आता इथे चांगला सस्टेन करेल मार्केटचा असाच व्ह्यू आहे बघू शकता इकडे सो दॅट छोटा मोठा झाला तरी एक बाउन्स बॅक होऊ शकतो एकोणीस चारशे अडतीस पर्यंत बट पर हा सगळं सेलिंगचं से प्रेशर आहे मार्केट अजून सुद्धा खाली पडू शकतं काय रेंज पर्यंत काय लेवलपर्यंत येऊ शकतं हे बघा सपोर्टिंगच्या लेवल्स आहेत आपल्या अठरा हजार पाचशे पर्यंत अठरा हजार सहाशे पर्यंत सातशे पर्यंत पण फॉल येऊ शकतो उद्याचं मार्केट प्रेशर असणार का थोडं बहुत बाउंसबॅक घेणार मागच्या वेळेस बघा एका या सपोर्ट वरनच एक बॅक बघायला मिळाला सो उद्या सुद्धा असं मार्केट वाटतं की इथंच टच केलंय मार्केटने सो इथून एक चांगला बॅक रिव्हर्सलची रॅली आपल्याला बघायला मिळू शकते ओके तो कंटिन्यू रिव्हर्स होणार का मार्केट खाली पडणार ते आता डिपेंड ऑन मार्केटच आहे ओके स्ट्रॉंग सपोर्टिंगची लेवल तयार झाली बघूयात त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजाराची स्ट्रॉंग सपोर्टिंग लेवल झाली ही लेवल जर ब्रेक केली तर खाली एकेचाळीस हजार सातशे पर्यंत सुद्धा मार्केटचा फॉल असू शकतो टेक्निकली लेव्हल्स आहेत मित्रांनो सो एकदा पडायला लागलं की टेक्निकल लेवल फॉलो होतात सो जर झालंच तर मार्केट खाली चांगलं फॉल देईल किंवा सस्टेन केलं निफ्टी एक बाउन्स बॅक्सची रॅली सुद्धा आहे उद्या दोन्ही कन्फ्युज मार्केट आहे लाईव्ह मार्केटलाच मी बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं प्रेडिक करायचा प्रयत्न करेल फाईन निफ्टीमध्ये पण बघूयात की सपोर्टिंग लेवल स्ट्रॉंगली ब्रेक केलेली आहे जर उद्या एकोणीस पाचशेच्या खाली मार्केट असेल तर रजिस्टरच आहे कॉल साईडचा सा काही एक व्यू नाही आहे मार्केट परत एकदा खालीच पडण्याचे चान्सेस आहेत मॅक्स टू मॅक्स पडू शकतं अठरा म्हणजे अठरा हजार नऊ एक चांगला फॉल आहे म्हणजे अजून चारशे पॉईंटचा फॉल बघायला मिळू शकतो ओके आपल्या डेली प्रिडिक्शनमध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने व्यू दिला होता एक मॉर्निंग स्टार तयार झाला था होता वाटल कंटिन्यू वर जाईल पण त्याने त्याचा स्टॉप लॉस हिट करून साइडवेज मार्केट घालवलं एका सपोर्ट लेवलला सुद्धा बघा स्ट्राँगली पॅटर्न सुद्धा बनवून त्याने फेक ब्रेकआउट दिला आणि मार्केटला ब्रेक केलेला आहे बॅक निफ्टीमध्ये फाईन निफ्टीमध्ये सुद्धा सेमच सिच्युएशन स्ट्रॉंग सपोर्टिंग झोन होता ब्रेक करेल एवढ्यात ब्रेक करेल वाटलं होतं बट चांगला ब्रेक करून खाली फॉल दिला निफ्टीमध्ये सुद्धा सेमच चलो जास्त वेळ न घाला होता बघूया डायरेक्टली उद्याच्या काही लेवल्स असतील त्या आधी व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे मित्रांनो आपला जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्याही घरात खूप चांगल्या पद्धतीने दसरा साजरा हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना सगळ्यांनी जॉईन करा आपला ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जॉईन करू शकता चलो तर बघूयात काय असतील उद्याचे एक्झॅक्टली exactly लेवल उद्या जास्त चेंजेस करू वाटत नाहीयेत मॅक्स टू मॅक्स सपोर्ट लेवल हाच आहे सो त्याच्यामुळे जास्त वर पण जाणार नाही रजिस्टर पण जाणार नाही साइडवेज मध्येच खेळायचा प्रयत्न करू शकतो मार्केट एकोणीस हजार पाचशे छप्पन आणि स्ट्रॉंग सपोर्ट आहे एकोणीस हजार तीनशे चा तिथे सस्टेन केल्या बाउन्सबॅक मिळू शकतो एकोणीस हजार पाचशे छप्पन पर्यंत ओके बट या सपोर्टला जसं सस्टेन केलं तसं एक बॅक इथून एक रिव्हर्सल पण यायला पाहिजे तरच काहीतरी मजा जमल नाहीतर परत एकदा एकोणीस हजार दोनशे पर्यंत आपला सपोर्टिंग लेवल आहे म्हणजे पुन्हा एकदा डाऊन साईडच्याच लेवल मी दिलेल्या आहेत जर चांगला मोठा गॅप अप झाला इकडे तरच काहीतरी कॉल साइटची एंट्री येऊ शकते मित्रांनो ओके बँक मध्ये पण बघूयात काय सिच्युएशन आहे सेमच लेवल्सच्या बाहेर गेलेले आहेत मार्केट टोटली सो रजिस्टन लेवल आहे त्रेचाळीस हजार सातशे ची स्ट्रॉंग लेवल तयार झालेली आहे इथे वर मार्केट निघणं ना शक्य नाहीये असं म्हणू शकतो तर गॅप मध्ये जर झालं तरच मुवमेंट बघायला मिळेल मॅक्स टू मॅक्स खाली पडला तरी बेचाळीस हजार आठशे नव्वद पर्यंत याच रेंज पर्यंत फॉल असू शकतो त्यापेक्षा जास्त फॉल नाही आहे मार्केटमध्ये कारण ऑलरेडी जर पडायचं असेल मार्केटला सो खूप म्हणजे खूप मोठ्या लेवलपर्यंत पडलेला आहे ऑलरेडी सो इथून एक छोटा मोठा रिव्हर्सलचे एक्सपेक्टेशन करू शकतो आपण कंटिन्यू फॉल देणार नाहीये ओके बँक निफ्टीमध्ये पण अशा पद्धतीच्या स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रजिस्टनच्या लेवल्स असू शकतील मित्रांनो ओके okay, मेन इंडेक्स आहे आपला निफ्टीचा बघूयात काय इंडेक्स म्हणतोय काय सांगतोय आपल्याला फॉलिंग फॉलिंगची सिच्युएशन क्रिएट आहे बट इथे दिसतोय तसं एकोणीस हजार चारशे चौतीस चा स्ट्रांग रजिस्टर बनलेला आहे आता त्याच्या वर मार्केट गेलं तर काहीतरी कॉल साइडचा विचार होऊ शकतो बट खूप स्ट्रांग रजिस्टर आहे सो मार्केट पडण्याचे चान्सेस तरी सध्या तरी वाटत नाहीयेत मार्केट चांगला अजून फॉलच देईल मार्केटला एकोणीस हजार वरती सुद्धा मार्केट येऊ शकतं अजून दोनशे अडीचशे पॉईंटचा फॉल बघायला मिळू शकतो मार्केटमध्ये ओके हे होतं निफ्टीचं प्रिडिक्शन मध्ये खूपच लेवल्स लावून दिल्या सो काही लेवल्स डिलेट पण करून टाकू आपण ज्या इम्पॉर्टंट नाहीये तर त्या मधल्या डिलेट करून टाकतो मित्रांनो ओके सो अशा पद्धतीच्या स्ट्रॉंगली आपल्या रजिस्टर लेव्हल आणि सपोर्ट लेव्हल ह्याच असतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा एकदा दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा भेटूयात उद्या सकाळी नऊ ते अकरा लाईव्ह मार्केटला तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र